मागील तीन वर्षांपासून रखडलेली डुंगी पारगावच्या पुनर्वसनाला ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहमती दर्शवली आहे पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या डुंगी गावाची निवड सिडकोने सुरुवातीलाच विस्थापन होणाऱ्या गावांच्या यादीत केली होती विमानतळाच्या भरावाला अगदी लागून नसलेल्या डुंगी ग्रामस्थांनी विस्थापनास विरोध केला होता विमानतळासाठी डुंगी ग्रामस्थांची जमीन मोठ्या प्रमाणात संपादित झाली मात्र गावाचे संपादन झाले नव्हते गावाजवळ होणाऱ्या विमानतळासाठी होत असलेल्या भरावामुळे गावात भरावाला सुरुवात होताच पाणी शिरू लागले त्यामुळे विमानतळासाठी डुंगी नदीचे पात्रही बदलण्यात आले मात्र वाघिवली खाडीकडे जाणारे पाणी वळवल्यामुळे समुद्राचे पाणी गावात शिरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार होती चार महिन्यांच्या कालावधीसाठी एकोणपन्नास हजार आणि सामान ने आण करण्यासाठी दहा हजार असे पन्नास हजार रक्कम ग्रामस्थांना दिली जात होती दरम्यान भविष्यातील त्रास लक्षात घेत ग्रामस्थांनी विस्थापित होण्याच्या सिडकोच्या प्रस्तावाला संमती दर्शवली परंतु एकशे अठ्ठावीस घरांच्या सर्व्हेप्रमाणे सर्व घरांना बांधकामाचा मोबदला मिळावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे हा प्रश्न रखडला होता अखेर प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी ग्रामस्थांना विस्थापनासाठी तयार करण्यास यश मिळवले त्यानुसार सेहेचाळीसपैकी पस्तीसपेक्षा अधिक घरमालकांनी संमतीपत्र प्रांत अधिकारी कार्यालयाकडे जमा केले असून या पुनर्वसनाला ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहमती दर्शवली आहे या ग्रामस्थांचे पुष्पकनगर येथील कुंडेवाहाळ मंदिराजवळ सेक्टर दोन येथे पुनर्वसन केले जाणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट